नाम क्या है आपका? शोनू मिश्रा। ओके, क्या क्या हुआ था आपके? मैं बेडरूम में सो रही थी, मेरे दो बच्चे मेरे पास सो रहे थे, मेरी बड़ी वाली बच्ची खेल रही थी, तो मैंने बोला बेटा दरवाजा नहीं खोलना, तो बोलती ठीक है मम्मा नहीं खोलेंगे, तो एक लड़की आई नीचे से, तो दोनों साथ में खेलते, तो उसने खुलवाया, तो उसने खोला, बोला गार्गी चल नीचे खेलते, तो बोली चलो, दोनों गए नीचे खोलने के लिए, दरवाजा खोला था, वो ऊपर आया और मैं सो रही थी, तो कबाड़ खोलने का कोशिश किया और नहीं खुला, तो मेरे को मारने लगा, फिर मैं चिल्लाई तो मेरे को बोला तू चिल्लाएगी तेरे बच्चे लोग को मार डालेगा। कितना क्या था उसके हाथ में? क्या उसके हाथ में? सिर्फ चाकू था। कुछ चोरी तेरा किया उसने? नहीं कुछ नहीं लिया, मारना चालू किया, बोला चिल्लाएगी तेरे बच्चे लोग को मारूंगा। तारखेला ना दुपारी 2:30 सुमारास मी बाजूलाच राहतो, त्यामुळे मला इथं काय झालं याचं पटकन आवाज येतो, ऐकू येतं. लहान मुलं ओरडतात, किंचाळा, लोक ओरडायला लागले ठीक आहे, परंतु जेव्हा किंकाळ्या ऐकू या लागल्या महिलांच्या, तेव्हा मी ताबडतोब इकडे 2 मिनिटात धावत वर आलो. बघतो तर या दरवाजामध्ये रितीश मिश्रा आपल्या इथल्या भगिनी त्या उभ्या रक्ताने नाहलेल्या आहेत आणि त्यांच्यावर चोरट्यांनी हल्ला केलेला आहे, अटॅक केलेला आहे. दुसरे तिचे सासरे ते पण त्यांच्यावर पण अटॅक झालेला आहे, त्यांना पण लागलेलं आहे, ते थरथर कापतायत, मुलं ओरडतायत. तर मी आल्याला मला अंदाज आला की ह्यांनी हल्ला केलेला आहे आणि तो चोर मी समोर बघतोय, हा सोफ्यावर बिंदास बसलेला आहे, त्याच्या हातामध्ये ते शस्त्र होतं. तर मी अंदाज घेतला आणि पहिलं ह्या भावीला जी जखमी होती तिला दवाखान्यात न्यायला पाठवलं. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं की पहिल्यांदा बाहेर काढा यांना, ही जखमी आहे भगिनी तिला बाहेर काढा दवाखान्यात न्या, मुलांना येथून घरातून बाहेर काढा आणि चाचाचे पण याच्यातून ड्रेसिंगसाठी दवाखान्यात घेऊन जा, याला आम्ही सोडणार नाही, आम्ही आता आमच्या ताब्यात येतो. मग मी हातामध्ये एक दंडा घेऊन त्याच्यासमोर उभा राहिलो. माझं इंटेन्शन हे होतं की त्याने ते हातातली वस्तू खाली टाकावी, त्याला खूप धमकावलं आम्ही खाली ठेव म्हणून. हे चाचा आले, आणखी काही वेळाने मग ती ती वस्तू त्याने खाली ठेवली, मारण्या मार आम्ही मारू या भीतीने खाली ठेवली, परंतु त्याला मी 20 मिनटं या ठिकाणी थांबवून ठेवला. तोपर्यंत मग नंतर पोलीस आले, काय आणखी इथले कार्यकर्ते आले, माझी मुलं आली, या सगळ्यांनी मिळून मग आम्हाला थोडंसं बळ दिलं, त्यामुळे आम्ही भीतीमुक्त झालो. पण या परिसरामध्ये असं वारंवार भर दुपारच्या वेळेस एवढा चोर आणि घरात घुसून हल्ला करणं म्हणजे कितपत योग्य वाटतं? नाही, याचा सरळ अर्थ एकच होतो की या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि पोलिसिंग जे म्हणतो आपण ते नीट चाललेलं नाही. याबाबत यातल्या स्थानिक पोलिसांनी सुद्धा याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे अशा घटनेचा, कारण आमचा असा अंदाज आहे की जो आरोपी आहे, जो गुन्हेगार आहे, जो हल्लेखोर आहे, तो नशेच्या अधीन होता, ॲडिक्ट होता, ड्रग ॲडिक्ट होता, त्यामुळेच त्यांनी हे असं कोल्ड ब्लडेड कृत्य केलेलं आहे. ही नालासोपारा पश्चिमेकडील घटना आहे. नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्त ह्या भागामध्ये बिल्डिंग नंबर 32 मध्ये जयप्रकाश मिश्रा यांच्या घरामध्ये दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास एक चोर चोरी करण्याच्या इराद्याने घुसला आणि त्यांच्या सुनेने जेव्हा त्या चोराला विरोध केला तेव्हा त्याने त्या सुनेवर धारदार चाकूने हल्ला केलेला आहे. त्याच्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. जेव्हा तिचा आरडाओरडा ऐकला त्यावेळेस तिचे सासरे जयप्रकाश मिश्रा हे सुद्धा उठले, तेव्हा त्यांनी सुद्धा विरोध केला, त्या चोराने त्यांच्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जयप्रकाश मिश्रा आणि त्यांचे सोनू मिश्रा दोघं त्याच्यामध्ये जखमी आहेत. आणि ही घटना आम्हा जेव्हा पोलिसांना कळली ताबडतोब तिकडे पोलीस रवाना झाले आणि चोराला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. सर, नेमकं त्याने किती वार केले, त्यामध्ये काय चोरी वगैरे केलेली आहे? त्याने चोरीचा प्रयत्न केलेला आहे, चोरी झालेली नाही आहे आणि त्या प्रयत्नामध्ये झटापटीमध्ये त्याने सोनम मिश्रा आणि त्यांच्या सासऱ्यावर वार केलेला आहेत. सोनम मिश्रा यांच्यावर त्यांनी भरपूर वार 10 ते 12 वार केले, त्याच्यामध्ये त्या गंभीर जखमी आहेत, पण त्यांची परिस्थिती सध्या स्थिर आहे. सर, दिवसा ढोळे ही चोरी झालेली आहे, या पार्श्वभूमीवरती आपण काय पोलिसांच्या वतीने त्या आमची पोलिसांची सदर भागामध्ये गस्त असते, दिवसासुद्धा आमचे बीट मार्शल्स त्या ठिकाणी फिरत असतात आणि आमची बीट पेट्रोलिंग असते आणि यानंतर आम्ही नागरिकांना आवाहन करू की अशा काही घटना असतील तर ताबडतोब आम्हाला कळवायचे त्यांनी.